तेव्हा अशा भुरट्या सावकारांपासून सावधान। वळत पुढच्या बातमीकडे। राज्यातील सत्तांतरणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला एक प्रकट मुलाखत दिली। या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील फुटीरांवर अतिशय जहाल शब्दात टीकेचे बाण सोडले। त्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्यांना पाला पाचोळ्याची उपमा दिली, त्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। पाला पाचोळ्यावरून राजकारण तापलं। पाला पाचोळ्या सध्या उडतोय, कोण कुठे आहे, इकडनं पाला पाचोळ्या तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय। संजय शिरसाट यांचा पलटवार, एक वेळा तुम्हाला विसरू पण शिवसेना प्रमुखाला विसरता येणार नाही। भाजपची ही वादात उडी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कट कारस्थान आहे। संजय राऊतांचा पुन्हा टोला, महाप्रळयामध्ये अनेक कोंडके सुद्धा वाहून गेले, कोणी एकेकाळी मराठी माणसांचा आवाज आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेली वाघाची ओळख असलेली बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज अंतर्गत बंडाळीमुळे पार संकटात सापडली आहे। फुटीर शिंदे गटानं मूळ शिवसेनेपासून फारकत घेत हिंदुत्वाचा राग आळवत भाजपच्या मदतीनं राज्यात सत्तांतर तर घडवून आणलं। एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की, आणि चहूबाजूनं शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। आज त्या शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून जोरदार प्रत्युत्तर दिले आणि जे मूळ शिवसेना सोडून गेले त्यांना पालापाचोळ्याची उपमा देत ते उडून गेलं असं संबोधित केलं। चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकुल नाहीये, हा थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे। ह्याचं कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत, मराठी द्वेष्टे, मराठी माणसाची एकजूट तुटावी, फुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखाने हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदुत्वाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय, ती मला एक चिंता आहे। आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पाला पाचोळा सध्या उडतोय, कोण कुठे आहे, इकडनं पाला पाचोळा तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय, ही जी गळणं गरजेची होती ती पानं हे उडतात। तर या प्रकट मुलाखतीनंतर लगेचच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। आम्ही शिवसेना प्रमुखाच्या पायाजवळ राहू इच्छितो, आम्हाला शिवसेना प्रमुख व्हायचं काही गरज नाही, आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू, ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत। त्यांच्याबद्दलचं आमचं असं स्टेटमेंट कधी नव्हतं आणि आम्हाला शिवसेना प्रमुख आमची लायकी आहे की ती शिवसेना प्रमुख बनायची, शिवसेना प्रमुख हे शिवसेना प्रमुख होते, शिवसेना प्रमुखाची लायक बरोबरी करणारे लोक आहोत का, त्यांच्या पायाजवळ जरी आम्हाला त्यांच्या पायाचा आशीर्वाद जर घेता आला आज ना तर तो आमच्यासाठी मोठा आहे। म्हणून माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिलं वंदन करायला गेले शिवसेना प्रमुखाच्या समाधीवर, हे आमच्या आमची त्या निष्ठा आहे। तो आम्ही शिवसेना प्रमुखाला कसं विचारू, एक वेळा तुम्हाला विसरू पण शिवसेना प्रमुखाला विसरता येणार नाही। पाला पाचोळ्यावरून रंगलेल्या या वाकयुद्धात भाजपचे प्रवक्ते आणि आमदार आशिष शेलारांनी आपलीही पोळी शेकून घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तळी उचलून धरली आहे। महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जर कोणी पाला पाचोळा म्हणत असेल तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कट कारस्थान आहे। किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घालून पाडून अपमानित पद्धतीने बोलणं हे महाराष्ट्राला मान्य नव्हे। तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या पालापाचोळ्याच्या वक्तव्याचं समर्थन केलं। गळलेल्या पानातून नवीन पालवी फुटत नाही, जे झाड असतं त्या झाडाला नवी पालवी फुटते, त्याने अभ्यास केला पाहिजे थोडासा जीवशास्त्राचा, भूगोलाचा, भौतिकशास्त्राचा, बरं का। महाराष्ट्रात सध्या प्रचंड महापुराची लाट उसळलेली आहे, महाप्रलय आहे, बरं का, त्याच्यामुळे त्या महाप्रलयामध्ये अनेक ओंडकेसुद्धा वाहून गेलेले आहेत, बरं का, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष ओंडक्यांकडे आहे, आमचं लक्ष जी झाडं त्या महापुरात आणि वादळातसुद्धा जमिनीवर घट्ट रुजून आहेत त्यापैकी आम्ही आहोत। एकंदरीतच पाला पाचोळ्यावरून रंगलेल्या या राजकारणात नेमकं कोण पालवी आणि कोण पाला
पाचोळा येणार येणाऱ्या निवडणुकात जनताच दाखवून देईल तुरते एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि